उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत आणि आज योगी बॉलीवूड मधले बड़े अभिनेते निर्माता आणि दिग्दर्शक यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। काल योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता अक्षय कुमार ची भेट घेतली होती। मुंबईतल्या गोरेगाव सारखी फिल्म सिटी म्हणजेच प्रति बॉलीवूड उत्तर प्रदेशातल्या नोएडा मध्ये ही तयार करण्याचा निर्णय योगींनी घेतला होता। त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय पडसाद देखील उमटले होते। पण आता बॉलीवूड कलाकारांच्या भेटीत याबद्दल कुठली चर्चा होते का हेही पाहावं लागेल। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपला प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आता आपल्या सोबत आहे। अभिषेक, सातत्याने बॉलीवूड कलाकार निर्माता आणि दिग्दर्शकांच्या आता भेटी घेतल्या जात आहेत योगी आदित्यनाथांकडून, काय घडतं नेमकं? सौरभ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। सकाळी योगी आदित्यनाथ यांच्याकडनं आर्थिक घडामोडीबद्दल मोठ्या प्रमाणात जे बड़े उद्योगपती आहेत, बँकर्स आहेत, त्यांची भेट घेण्यात आली आहे। आता आणि थोड्याच वेळात आता जे बॉलीवूड से काही कलाकार मंडळी असतील किंवा प्रोडक्शन हाऊसेस असतील किंवा मग जे दिग्दर्शक आहे, लिरिसिस्ट आहेत, ह्या सगळ्यांची ते भेट घेणार आहे। प्रामुख्याने जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात जे उत्तर प्रदेश मधली कलाकार मंडळी आहेत ते देखील बॉलीवूड मध्ये काम करतात आणि त्यातलीच काही मुजकी मंडळी जी आहेत ती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। सोबतच दुसरीकडे बघायचं तर बड्या कलाकारांपैकी सुनील शेट्टी असतील किंवा मनोज जोशी असेल ही देखील आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। त्यांच्याकडनं आता सध्याला एकूणच अपेक्षा काय असणार आहे योगी आदित्यनाथ यांना हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। प्रामुख्यानं प्रति बॉलीवूड उभा करण्याचा प्रयत्न जो आहे तो योगी आदित्यनाथ यांचा आहे। या अगोदर देखील आपण बघितलं आहे की हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटी असेल किंवा मग नोएडामधली देखील फिल्म सिटी आहे ती उभा करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो तितपत यशस्वी झाला नाही। त्यामुळं योगी आदित्यनाथकडनं हे होणारे प्रयत्न कितपत यशस्वी ठरत आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ बरोबर, अभिषेक धन्यवाद या माहितीबद्दल। नेमकी काय चर्चा होते या भेटीत त्यावर सुद्धा लक्ष ठेवा। मुंबई की फिल्म इंडस्ट्री आहे, वो पूरे देश की है। दादा साहेब फाळके ने इस देश के फिल्म इंडस्ट्री की नींव रखी। वो महाराष्ट्र गए थे लेकिन पूरे देश में इंडस्ट्री बढ़ गई ना। तो अगर योगी जी फिल्म सिटी बनाना चाहते हैं तो उसका स्वागत है। देश के हर प्रांत में होने चाहिए। दक्षिण में सबसे ज़्यादा अच्छी फिल्म सिटी है, आंध्र प्रदेश में है, बहुत सी जगह पर। अगर कोई बनाता है तो उसमें बुरा क्या है? अहो, इथून 40 आमदार आणि एक गद्दार तर नेलेच त्यांनी तिथे। मुख्य गोष्ट हीच आहे की दुसरे कुठच्याही राज्याचे इथे मुख्यमंत्री आल्यानंतर ते त्यांच्या बैठका घेत असतात, त्यांच्या राज्यासाठी काम करत असतात। मुंबईतून कोणी इथून जाणं शक्य नाही, तिथे वेगळे शूटिंग होऊ शकतं, पण मुंबई ज्या प्रकारे आपली आर्थिक राजधानी झालेली आहे, कल्चरल राजधानी झालेली आहे, कोणी इथून जाणं शक्य नाही। तरी देखील एक गोष्ट हीच आहे जी सत्य गोष्ट आहे की शिवराज सिंग चौहान साहेब असतील, गेहलोत साहेब असतील, योगी आदित्यनाथ जी असतील, हे सगळेच येऊन आपल्या आपल्या राज्याचे इथे विषय मांडत असतात, पण आपले मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत ते दिल्लीला जाऊन स्वतःचेच विषय मांडतात। अजून विस्तार होत नाहीये, अजून त्यांचं ऐकलं जात नाहीये आणि त्यांच्यावर बाकीचं प्रेशर दिसतंय चढताना। योगीजी ना उद्योग नेता करता आले, ना चित्रपट सृष्टी नेता करता आले। योगीजी आले मुंबईमध्ये तर बैठक घ्यावी लागत। शेवटी एखाद्या इन्व्हेस्टरला प्रोत्साहित करावं लागतं। महाराष्ट्रामध्ये करा, इकडे करा, तिकडे करा। आता आमचे लोक तिकडे जातात। योगीजी इतके विद्वान आहेत, ते महाराष्ट्राला देऊन जातील, महाराष्ट्राचा काही घेऊन जाणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।